उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। शिर्डी येथील बस स्थानकावर सायंकाळच्या सुमारास सोन्याच्या दागिन्यांसह 3,57,000 रुपयांची रोख रक्कम व 28,000 रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवलेली हँडबॅग असा जवळपास 3,94,500 रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे। चेतन मुसळे व रुपाली मुसळे हे पुणे येथे जाण्यासाठी निघाले असता ते शिर्डीला थांबले। त्यांना घरी गेल्यावर हँडबॅग मिळून न आल्याने त्यांनी तात्काळ बस स्थानकावर धाव घेत शोधाशोध केली, मात्र बॅग मिळून न आल्याने चेतन मुसळे यांनी शिर्डी पोलिसात तक्रार नोंदवली। त्यानुसार शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी प्रतिनिधी किशोर पाटणी, शिर्डी।